दुर्गापुर ओपन कास्ट कोयला खदान के विस्तारीकरण को चंद्रपुर शहर के पर्यावरण कार्यकर्ता साथ ही सामान्य नागरिकों ने खदान क्षेत्र में जाकर विरोध दर्शाया। दुर्गापुर ओपन कास्ट कोयला खदान के विस्तारीकरण को चंद्रपुर शहर के पर्यावरण कार्यकर्ता साथ ही सामान्य नागरिकों ने पर्यावरण दिन पर खदान क्षेत्र में जाकर विरोध दर्शाया। यह खदान पिछले अनेक वर्षों से शुरू है जिसे जल जंगल और बाघों का अधिवास कम किया गया है। यहाँ बने जो मानव संघर्ष शुरू है। 2022 में जिले में सबसे ज्यादा 53 लोगों की जान मानव वन्यजीव संघर्ष में गई है। ऐसा होकर भी फिर नए से इस जिले में घना जंगल कोयला खदान परिसर में ना डाले, ऐसी मांग भी पर्यावरण प्रेमियों ने की है। महाराष्ट्र शासन ने और केंद्रीय पर्यावरण मंत्रालय ने इस खदान को मंजूरी दी है। घना जंगल की करीब 300 एकड़ जमीन इस कोयला खदान के लिए मंजूर की गई है। यह खदान सिनाड़ा गांव के पास है। इस खदान के परिसर में 8 से 10 बाघ और असंख्य वन्यजीव होने से चंद्रपुर परिसर में पर्यावरण आपत्ति निर्माण होने की संभावना है। इस खदान को विरोध करने के लिए इकोप्रो के बंडू धोत्रे, प्राध्यापक सुरेश सोपने, डॉक्टर योगेश दूध फसारे, दीपक दीक्षित, अनिल रायंकवार, एडवोकेट मलिक शाकिर, किशोर सामदार, नितिन रामटेके, शेख वासित, विजय साड़वे, डॉक्टर आशीष महातड़े, जयेश बेले, अतुल वासुदेव, मनीष गावंडे, भूषण धवड़े, मनोज पोतराजे, भूषण भूसे, संजय जावड़े, राजू काहिलकर, सुनील लिप्टे, सुमित कोहड़े, जयश बैनालवार, बंडू दुधे आदि उपस्थित थे। गेल्या अनेक वर्षापासून ही दुर्गापुर ओपन कास्ट जी है ती सुरू है। आणि याच्यानंतर 121.58 हेक्टर जमीन जी है, वनजमीन जी है, ती जमीन डब्ल्यू सी एलनी मागितलेली आहे। आणि या जमिनीला जे फॉरेस्ट क्लिअरन्स आहे ते पण मिळालेलं आहे, वाइल्डलाइफ क्लिअरन्स पण मिळालेलं आहे आणि एन्व्हायरमेंट क्लिअरन्स पण मिळालेलं आहे। चंद्रपूरच्या लोकांनी याही पूर्वी या एक्सटेन्शनला विरोध केलेला होता, परंतु सरकारने राज्य शासन, केंद्र शासन आणि प्रशासन वन विभागाने न ऐकता ही जी वनजमीन आहे, एवढी मोठी वनजमीन आहे ती दिलेली आहे। विशेष म्हणजे हे चंद्रपूरला लागून आहे, अगदी ही माइन्स आहे। इथे जवळजवळ 7 ते 8 टायगर्स या ठिकाणी आहे आणि शेकडो वन्यजीव इथे, मासवली खूप आहेत, इथे बिबट खूप आहेत आणि खूप काही प्राणी आहेत। आणि या ठिकाणी 4 ते 5 लोकांचा मृत्यू पण झालेला आहे। मॅन इन मन कॉन्फ्लिक्ट पण या एरियात फार मोठा आहे। आणि विशेष म्हणजे की ताळोबाच्या बफरला अगदी लागून आहे आणि ताळोबाचा जो कॉरिडॉर आहे, म्हणजे मान्यताप्राप्त जो कॉरिडॉर आहे, त्या कॉरिडॉरमध्ये ही खाण येणार आहे। आणि इथलं जंगल जवळजवळ 13,000 जवळजवळ वर इथली झाडं कापल्या जाणार आहे आणि जवळजवळ 60,000 बांबू जी आहे ती पण तोडल्या जाणार आहे। तर एवढा मोठा विनाश करून आपण एका छोट्याशा कोळशासाठी, CTPSला कोळसा बाहेरून पण मिळू शकेल, ऑस्ट्रेलियात मिळू शकेल, कुठूनही मिळू शकेल, पण एवढ्या छोट्या कोळशासाठी जर एवढा मोठा वनवैभव, वन्यजीव वैभव जर आपण देत असू तर कुठल्याही वन्यजीव प्रेमींना किंवा सर्वसाधारण माणसाला हे पटणारं नाही आहे। म्हणून आम्ही सर्व इथे ताडोबा बचाव समिती स्थापन केलेली आहे आणि सर्व संस्था इथे चंद्रपूरच्या एकत्र आल्या आणि या सर्व एकत्र येऊन आम्ही आता हा विरोध जो आहे तो विरोध करतो आहे। आणि ताडोबाचं जे कॉरिडॉर आहे, इथलं जंगल आहे, हे वाचलं पाहिजे, कारण आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि आम्हाला माहिती आहे की याचा परिणाम वायू प्रदूषणावर होणार आहे, धुळी प्रदूषणावरही होणार आहे याचा, आणि वन्यजीव आणि सर्व दृष्टिकोनातून पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होणार आहे। आणि म्हणून आमची विनंती आहे की प्रशासनाला विनंती आहे, वनविभागाला विनंती आहे, राज्य शासनाला आहे, केंद्र शासनाला, की ही जी एक्सटेन्शन आहे, विस्तारीकरण आहे, हे त्वरित थांबवलं पाहिजे आणि इथलं वन आणि वन्यजीव वाचवलं पाहिजे।